नमस्कार, मी सोनाली देवरुख, स्वाद आस्वाद रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सीताफळाची बासुंदी कशी बनवायची हे बघणार आहोत। महाराष्ट्रामध्ये लग्न समारंभात ही बनवली जाते, तर आज आपण ही कशी बनवायची ते बघणार आहे। सीताफळाची बासुंदी बनवण्यासाठी मी 1.5 लिटर दूध घेतलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सीताफळ लागणार आहे, हे मी 2 घेतले आहे। त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स घेतले आहेत, पिस्ता घेतला आहे, बदाम घेतला आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर केसर घेतला आहे, वेलची पूड घेतली 1/2 चमचा। मी साखर घेतली 2 चमचे घेतली आहे, कारण का सीताफळ सुद्धा गोड असतं म्हणून 2 चमचे। त्याच्यानंतर मी कंडेन्स मिल्क घेतलाय। जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही मिल्क पावडर वापरली तरी चालेल, हे पण गोड असतं म्हणून मी 1/2 कप घेतला आहे। तुम्हाला गोड जास्त हवे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। आपल्याला कंडेन्स मिल्क हे दूध घट्ट करण्यासाठी वापरायचं आहे। चला तर बघूया कसं। आता पहिले आपल्याला दुधाला उकळ काढून घ्यायची आहे। हे मी एका पसरट भांड्यामध्ये घेत आहे। दूध उकळताना आपल्याला पसरट भांडंच वापरायचं आहे, म्हणजे लवकर आपल्याला ह्याच्यातलं मॉइश्चर लवकर रिलीज होईल। तर आता आपल्याला ह्याला एक उकळ काढून घ्यायची आहे। एक उकळ येते तोपर्यंत आपण सीताफळातल्या बिया काढू। सीताफळाच्या बिया काढण्यासाठी मी अशी एक चाळण वापरली आहे आणि खालती भांडं ठेवलं आहे। आता हे सीताफळ आपल्याला असं फोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यातला गर आपल्याला, म्हणजे या बिया आहेत ना, त्या आपल्याला या चाळणीमध्ये काढायच्या आहेत आणि बिया वेगळ्या करायच्या आहेत। आता हे चमच्यानी असं दाबून घ्यायचंय जेणेकरून बिया सगळ्या बाहेर पडतील आणि पल्क आपल्याला मिळेल। थोडस मेहनत लागते पण बिया सगळ्या बाहेर पडतात। प्रकारे आपल्या बिया काढून झाल्या आहेत, या बाजूला करायच्या आहेत आणि हा जो पल्क आहे तो खाली भांड्यात टाकून घ्यायचा आहे। आणि दुधाला उकळी आली आहे, मी मध्ये चमचा ठेवलाय दुधामध्ये आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, नाहीतर दूध खालती कढईला करपू शकेल। दुधाला छान उकळी आली आहे, मगाशीच आली होती पण मी थोडस गॅस मीडियम ठेवून त्याच्यामध्ये मी आता साखर घातली आहे आणि त्याच्यानंतर कंडेन्स मिल्क घालणार आहे। पण एका हाताने आपल्याला हे हलवत राहायचं आहे जेणेकरून दूध खालती तळाला लागणार नाही। आपला सीताफळाचा पल्प सुद्धा काढून झाला आहे, याच्यातच वेलची पूड टाकली तरीही चालेल। आणि मिक्स करायचे आणि आपल्याला आटवायचं आहे हे दूध, याचं 1/2 प्रमाण आपल्याला करायचं आहे। हे दूध आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचंय, ह्याचं 1/2 आपल्याला करायचं आहे, पण मध्ये मध्ये हा चमचा फिरवत राहायचा आहे जेणेकरून हे तळाला चिकटणार नाही किंवा करपणार नाही। आणि बाजूला ही साय येते ती आपल्याला ही दुधामध्येच टाकायची आहे आणि ह्याला छान असं ठीक करायचं आहे। आणि त्याच्यानंतर हे आपल्याला 1/2 झाली याची का, हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। मला हे दूध आटवायला 20 मिनिटं लागली आहेत आणि त्यानंतर मी हे थंड करून घेतलं आहे रूम टेम्परेचर वरती। आता आपण, मी उकळताना ह्याच्यामध्ये केसराचे धागे टाकले होते 2-3, आता याच्यात थोडेसे बदाम टाकून घेऊया आणि पिस्ताही टाकून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जायफळ असेल तर जायफळ टाकलं तरीही चालेल। त्याच्यानंतर तुमच्याकडे जर कंडेन्स मिल्क आणि मिल्क पावडर नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल, कारण का सीताफळ ऑलरेडी गोड असतं। सीताफळाचा मी हा गर हा 1/2 कप झाला आहे, हा आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। चांगला गॅस पेटवायचा नाही अजिबात, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मी सीताफळाचा गर सगळा याच्यात टाकून घेतलाय। लक्षात ठेवायचंय गॅस चालू अजिबात करायचा नाहीये, हे आपल्याला थंड दुधातच टाकून घ्यायचं आहे, दूध अजिबात गरम करायचं नाहीये। आता हे मी एका भांड्यात काढून घेते। आपली सीताफळ बासुंदी बनून तयार आहे, खूप छान दिसते आहे आणि चवीलाही खूप उत्कृष्ट लागते। तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।